नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय. मित्रो, एखाद्याचा दिवस वाईट गेला असेल किंवा एका मागोमाग एक वाईट घटना घडत असतील तर त्यांना एक प्रश्न नक्की विचारला जातो. सकाळी सकाळी उठल्यावर कोणाचा चेहरा पाहिला किंवा काय पाहिलं म्हणून आजचा दिवस इतका वाईट गेला? मित्रो, म्हणूनच तर हिंदू धर्मात असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर देवाचे दर्शन करावे, ज्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल. परंतु अनेक वेळा माणूस सकाळी उठल्याबरोबर आपल्या कामात व्यस्त होतो आणि देवाला नमस्कार करायला विसरून जातो. प्रत्येक कामात यश येणे, कष्ट करूनही फळ मिळत नाही आणि केलेले काम बिघडू लागणे, असे जर सर्व तुमच्याबाबत देखील घडत असेल तर तुम्ही सकाळी उठल्यावर काही गोष्टी पाहणे टाळा. खरं तर वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या आपण सकाळी झोपेतून उठून पाहिल्या तर आपला संपूर्ण दिवस खराब जातो. चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सकाळी सकाळी उठल्यावर आपण पाहू नये. मित्रहो, सकाळी डोळे उघडताच आरशात पाहणे टाळावे असे वास्तुतज्ञाचे मत आहे. असे मानले जाते की सकाळी सकाळी व्यक्तीच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा असते आणि अशा वेळी जर आपण आरशात पाहिले तर ती ऊर्जा द्विगुणित होते, त्यामुळे नकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता असते. म्हणून सकाळी उठवून सर्वप्रथम चेहरा धुवा आणि मगच आरशात पाहावे. मित्रो, घरात बंद घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते, त्यामुळे घराच्या भिंतीवर बंद घड्याळ कधीही लावू नका. जर तुम्ही सकाळी उठल्यावर हे बंद घड्याळ पाहिले तर डोक्यात नकारात्मक विचाराची श्रृंखला तयार होते, त्यामुळे सकाळी सकाळी बंद घड्याळाकडे पाहणे टाळावे. अर्थात बंद घड्याळ भिंतीवर ठेवूच नाही. मित्रो, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये आक्रमक प्राणी आणि पक्ष्यांचे फोटो लावणे वर्ज्य आहे, पण तरी जर कोणी ते लावलेच असतील तर त्याने सकाळी ही फोटो पाहणे टाळावे. सकाळची अशी चित्रे पाहून दिवस कोणत्या ना कोणत्या वादातच जात असतो. तर मित्रो, ही होती सकाळी सकाळी उठून कोणत्या गोष्टी पाहू नये याविषयीची विशेष माहिती. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय राधे कृष्ण.